जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। सर्व बौद्ध समाज 95% 99% म्हणलं तरी चालेल, आज टोटल बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आहे। आणि मी असं कोणतंच काम केलं नाही, समाजाला अपेक्षित असणारं कामच मी केलेलं आहे आणि समाजाला अपेक्षित असणारं यापुढे सुद्धा मी काम करणार आहोत। आणि यावर्षी माझी खरं तर कोण्या पक्षामध्ये, मी गेल्या वर्षी तर डिक्लेअर केलं होतं की मी कोण्या पक्षामध्ये काम करणार नाही। मी विचारणार ते मला फक्त तुम्ही याचं सांगा, मी होतो भारी बहुजन महासंघ मध्ये। मी बाळासाहेबांची भेट सुद्धा घेतली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकोल्याला, आणि बाळासाहेबांना माझ्यावर एक जिम्मेदारी टाकली की बाळासाहेबाला सांगितलं की मी असा परिचय द्यायला गेलो की नाही मला तुझ्याबद्दल सर्व माहीत आहे, म्हणजे तू सांगायची काही गरज नाही आणि तुला नांदेड जिल्ह्यातली जिम्मेदारी सांभाळून घ्यायला लागते। ठीक आहे, म्हणजे तुमचा बाळासाहेबाचा आदेश, हे बाबासाहेबाचे नातू आहे, त्या बाळासाहेबाचा आदेश आपण डावलू शकत नाही, म्हणून मी भारी बहुजन महासंघाचं काम करण्यास तयार झालो। आता मी त्या पद्धतीने तयारी सुद्धा केली, परंतु आता मी वाट पाहलो कधी पत्र भेटेल आपल्याला, कधी नाही, कधी पत्र भेटेल कधी नाही, परंतु कालांतरानं असं झालं की माझं जे जिल्हाधीश पद होणार होतं ते दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्याला, राठोड नावाचा माणूस आहे, त्याला अचानक त्याला पत्र आलं। मी काम सुरू केलेलं अचानक मी अचंबित झालो, असं कसं झालं, बाळासाहेबांवर मोठा भारीप मध्ये कोणी नाहीच आहे का, कोणी नाही, त्यामुळे मी अचंबित झालो। बाळासाहेबांची काहीतरी इच्छा असेल म्हणून त्याला दिला असेल म्हणून आपण तरी, पण त्या प्रतीत सुद्धा मी श्याम कांबळेला सुद्धा म्हणलं, त्याला सुद्धा म्हणलं की मी पदाचा भुकेला नाही। बरं, आता एक सांगा, राजकारण म्हणलं की पद पाहिजे असं मला वाटतंच, मलाच नाही सगळ्यालाच वाटतं की आपण जर पद असेल ते काय राजकारणात काम करायला मजा आहे। आता आपल्याला पद मिळालं नाही आणि पुढील एखाद्या वर्षभरात शक्यताही कमी आहे, कारण राजकारणाचा भाग मलाही माहिती आहे, अशा परिस्थितीत आपण काम करणार आहात का भारी बहुजन महासंघात? नाही, पद मिळायच्या नंतर जे माणूस काम करू शकते अधिकार असते, ते अधिकार आज मला नाही। बरोबर, आज मी बाळासाहेबांसोबत आहो, हा तेच, मी समाजासोबत आहो, बाळासाहेबांसोबत कोण आहे, कारण समाज बाळासाहेबांसोबत आहे, म्हणून मी सुद्धा बाळासाहेबांसोबत आहो, परंतु अधिकार आपण काम नाही करू शकत, आपल्याला जे काम करायचं, आता चला बघितलं मीटिंग घ्यायची आहे, लगेच आपण जर भारी बहुजन महासंघाची काही काम करतो म्हणलं तर आपण नाही करू शकत, लगेच जिल्हाध्यक्षाचं येईल, जिल्हा सचिव, तुम्ही कसं काय, तुम्हाला काय अधिकार आहे, आपल्याला पदच नाही ना, त्याच्यामुळे आपण ते काम नाही करू शकत। ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम, परंतु तुमचं तन मन आणि धन हे भारी बहुजन महासंघाच्या पाठीशी आहे, हे एकदम सत्य आहे। बरं, अजून पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।